चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या पुढचं लेक्चर आहे राज्यघटनेच्या सीरीज मध्ये. या ठिकाणी जे मी तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगितलं होतं की राज्यघटनेचे जे काही विविध स्रोत आहेत याच्यावर आपण 7 ते 8 मिनिटाचं एक वेगळं लेक्चर बनवणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आज आपण तेच लेक्चर घेऊन आलेले आहोत, राज्यघटनेचे विविध स्रोत. ज्यावेळेस भारताची राज्यघटना तयार झाली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये जगातील ज्या विविध घटना आहेत या घटनांतील महत्वाची वैशिष्ट्ये असतील, या घटनांच्या महत्वाच्या तरतुदी असतील, या भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या आहेत आणि भारतामध्ये लागू केलेल्या आहेत. मग या घटना ज्या आपण घेतलेल्या आहेत, या घटनेमध्ये ज्या तरतुदी आपण घेतलेल्या आहेत त्या नक्की कोणत्या देशाकडून घेतल्या, कोणकोणत्या तरतुदी घेतल्या आणि कशा पद्धतीने भारताला लागू होतील त्या पाहिलेल्या आहेत. मित्रांनो, या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. राज्यघटनेचे विविध स्रोत कोणते आहेत? तर पहिलाच पॉइंट आहे मित्रांनो, भारत शासन कायदा 1935. कारण इंग्रजांच्या काळामध्ये हा शेवटचा कायदा आहे भारतासाठी दिलेला इंग्रजांनी. कोणता? तर भारत शासन कायदा 1935. जवळजवळ भारतीय राज्यघटनेचा 75% भाग आणि जवळजवळ 250 तरतुदी या जशाच्या तशा 1935 कायद्यातून घेतलेल्या आहेत. कुठं? तर भारतीय राज्यघटनेमध्ये. तर 1935 कायद्यातून भारत शासनाच्या काय काय घेतलेल्या आहे राज्यघटनेमध्ये? या ठिकाणी संघराज्य योजना ही तरतूद घेतलेली आहे, न्याय व्यवस्था ही तरतूद घेतलेली आहे, लोकसेवा आयोग एमपीएससी आयोग असेल, लोकसेवा आयोग असेल म्हणजेच यूपीएससी आयोग असेल, यानंतर आणीबाणीच्या तरतुदी. मित्रांनो, या शब्दामध्ये चुकायचं नाही, आणीबाणीच्या तरतुदी 1935 कायद्यातून घेतलेल्या आहेत. बऱ्याच मुलांना वाटतं की आणीबाणीच्या तरतुदी या जर्मनीच्या राज्यघटनेवरून घेतलेल्या आहेत. तर जर्मनीच्या राज्यघटनेवरून आपण काय घेतलेलं आहे, तर आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित होणे ही तरतूद घेतलेली आहे आणि आणीबाणीच्या तरतुदी या आपण 1935 कायद्यातून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी राज्यपालाचे पद असेल हे सुद्धा आपण 1935 कायद्यातून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण पुढचा पॉइंट पाहणार आहोत, ब्रिटिश घटना. ज्यांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांच्या राज्यघटनेकडून आपण नक्की काय घेतलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपण संसदीय शासन व्यवस्था, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की संसदीय शासन व्यवस्था नक्की कशाला म्हणायचं, कायदेमंडळ कार्यकारी मंडळाला आणि कार्यकारी मंडळ कायदेमंडळाला कशा पद्धतीने जबाबदार असतं, दोघांमध्ये कसा समन्वय असतो, या सर्व गोष्टी आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलेल्या आहेत. म्हणजे संसदीय शासन व्यवस्था, या ठिकाणी कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा हे कशा पद्धतीने घेतलेलं आहे, नंतर फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम म्हणजे ज्याला इतरांपेक्षा एक मत जास्त तोच कशा पद्धतीने निवडून येतो, ही पद्धत, कायदा करण्याची पद्धत म्हणजे ह्याच्यावर आपलं लेक्चर होणार आहे इथून पुढे, की कायदा कशा पद्धतीने देशामध्ये तयार केला जातो ही पद्धत सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेवरून घेतलेली आहे. त्याचबरोबर कायद्याचे राज्य, या ठिकाणी कुणाचं राज्य आहे, तर कायद्याचं राज्य. घटनेमध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की राज्य कसं चालवावं म्हणजे कायद्याचं राज्य आहे, गुंडांचं राज्य नाही किंवा नेत्यांचं राज्य नाही, तर कायद्याचं राज्य, कायद्याप्रमाणे चालणारं राज्य ही तरतूद सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. त्याचबरोबर एकच नागरिकत्व, आपल्या देशामध्ये फक्त एकच नागरिकत्व आहे ते म्हणजे भारतीय. अमेरिका असेल, स्वित्झर्लंड असेल, या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व असतं, स्वतःच्या राज्याचं वेगळं नागरिकत्व आणि त्या देशाचं वेगळं नागरिकत्व. मित्रांनो, पण या ठिकाणी भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे आणि ती म्हणजे देशाचं नागरिकत्व. संसदीय विशेषाधिकार म्हणजे संसदेच्या लोकांना, खासदारांना आणि संसदेला कोणते विशेषाधिकार असतात ही तरतूद सुद्धा आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. यानंतर मित्रांनो, अमेरिकेची राज्यघटना म्हणजे यूएसएची घटना, यांच्याकडनं आपण फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क या ठिकाणी जोड्या लावासाठी या सर्व काही तरतुदी आहेत जवळजवळ 110 वेळा विचारलेल्या आहेत. मित्रांनो, 2011 पासून तर 2020 पर्यंत 19 पर्यंत जर प्रश्नपत्रिका तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर जवळजवळ 90 ते 100 प्रश्न तुम्हाला फक्त एवढ्याच पॉईंटवर दिसतील. त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊन ऐका असं तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी सुचवतो. मित्रांनो, या ठिकाणी यूएसएच्या घटनाकडून मूलभूत हक्क, त्याचबरोबर उपराष्ट्रपती हे पद, याच्यानंतर न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असेल, याच्यावर कुणाचाही दबाव नसेल, त्याचबरोबर
न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय एखादा कायदा करण्यात केल्यानंतर तो कायदा घटनेला धरून आहे का नाही हे पाहण्याचं काम कोणाचं असतं तर न्याय व्यवस्था असतं कायदा कुठल्याही पद्धतीने आणि कसाही बनवा परंतु केल्यानंतर तो घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धरून आहे का हे पाहण्याचं काम कोणाचं असतं आपल्या देशामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाचं आणि जर तो कायदा आपल्या दृष्टीने कशाला धरून नसेल घटनेला धरून नसेल तर न्यायालय तो कायदा काय करतं बरखास्त करतं म्हणजे न्यायालय किंवा न्यायिक पुनर्विलोकन हे तत्व आपण अमेरिकन राज्यघटनेवरून घेतलेलं आहे त्याचबरोबर महाभियोगाची पद्धत राष्ट्रपतीला ज्या पद्धतीने कामावरून काढून टाकतात त्या पद्धतीला महाभियोग म्हणतात मग महाभियोगाची पद्धत कुणाकडनं घेतलेली आहे तर या ठिकाणी अमेरिकेकडनं घेतलेली आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या न्यायाधीशाला कोणत्या पद्धतीने कामावरून काढून टाकतात ही तरतूद सुद्धा कोणाकडनं घेतलेली आहे तर अमेरिकेकडनं पण घेतलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो कॅनडाची राज्यघटना मग कॅनडाच्या राज्यघटनेवरून आपण काय घेतलेलं आहे तर कॅनडाच्या राज्यघटनेवरून प्रभावी केंद्र असलेले संघ राज्य आपल्या देशामध्ये सर्वात जास्त अधिकार कोणाला आहे तर केंद्र सरकारला आहे राज्य सरकारला त्या मानाने अधिकार कमी आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये म्हणून अशीच पद्धत कॅनडामध्ये आहे आणि तीच पद्धत भारताने सुद्धा राज्यघटनेमध्ये घेतली आहे प्रभावी केंद्र असलेले संघ राज्य शेष अधिकार केंद्राकडे म्हणजे आपल्या इथं ज्या सूची आहेत राज्य सूची राज्यांचे विषय केंद्र सूची केंद्राचे विषय आणि समवर्ती सूची म्हणजे दोघांच्या भरी नसलेले विषय याच्या व्यतिरिक्त जे विषय असतात ते सगळे विषय कुठे मोडतात तर या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात मित्रांनो त्याचबरोबर काय राज्याचा किंवा राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी असणे राज्यपालाची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असेल तरी तो केंद्राचा एजंट किंवा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम पाहतो ही तरतूद सुद्धा आपण कोणाकडे घेतले कॅनडाकडनं त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे सल्लागार अधिकार क्षेत्र राष्ट्रपतीला जर सल्ला द्यायचा असेल तर हा सल्ला सुद्धा कोणाकडे ही तरतूद घेतली आहे तर कॅनडाकडनं राष्ट्रपतीला एखाद्या महत्वाच्या विषयावर जर सल्ला मागायचा असेल तर तो कुणाला मागणार तर सुप्रीम कोर्टाला मागणार ही तरतूद सुद्धा आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आयर्लंडची किंवा आयरिश घटना यांच्याकडनं आपण काय घेतलेलं आहे तर या राज्यघटनेच्या वरून आपण कोणती तरतूद घेतली आहे मार्गदर्शक तत्वे राज्याच्या कल्याणकारी जी तत्व आहेत मार्गदर्शक तत्व जी आहेत शासनाला धोरण ठरवताना जी लागणारी तत्व आहे तर ही तरतूद आपण आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे मार्गदर्शक तत्व त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या पद्धतीने केली जाते ही तरतूद सुद्धा आपण आयर्लंडच्या घटनेवरून घेतली आहे त्याचबरोबर राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन तुम्ही पाहिलं असेल किंवा वाचलं असेल या ठिकाणी कला साहित्य समाजसेवा विज्ञान या विविध क्षेत्रामधून राष्ट्रपती 12 लोकांची राज्यसभेवर जे वरिष्ठ सभागृह आहे याच्यावर नेमणूक करत असतात तर ही तरतूद नक्की आपण कुणाकडनं घेतलेली आहे या ठिकाणी आयरिश म्हणजे आयर्लंडच्या घटनेवरून घेतलेली आहे मित्रांनो यानंतर ऑस्ट्रेलियाची घटना ऑस्ट्रेलियाच्या राज्य घटनेवरून आपण दोन तीन तरतुदी घेतलेल्या आहेत याच्यापैकी आहे समवर्ती सूची ज्या काही सूची आहेत आता सांगितलं तुम्हाला मी राज्य सूची केंद्र सूची आणि समवर्ती सूची येथील समवर्ती सूची ही तरतूद आपण कोणाकडनं घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून त्याचबरोबर संयुक्त बैठक कलम 108 असं सांगतं की ज्यावेळेस राज्यसभा आणि लोकसभामध्ये मतभेद होतील एखाद्या कायद्यावर त्यावेळी दोन्ही सभागृह एकत्र बसतील आणि मतभेद मिटवतील एकत्र बसून एकत्र मिटिंग करून ही तरतूद एकत्र येण्याची कोणत्या घटनेवरून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे त्याचबरोबर व्यापार व वाणिज्य यांचे स्वातंत्र्य ही सुद्धा तरतूद आपण कुठून घेतलेली आहे तर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून त्याचबरोबर मित्रांनो फ्रान्सची घटना फ्रान्सच्या घटनेवरून गणराज्य हा शब्द महत्वाचा आहे गणराज्य गणराज्य याचा अर्थ काय होतो तर राजा नाही हा पारंपरिक पद्धतीने राजा असणार नाही देशाला तर लोकांनी निवडून दिलेला एक राष्ट्रप्रमुख असेल म्हणून गणराज्य ही पद्धत यानंतर स्वातंत्र्य समता बंधुता भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये जे तुम्हाला शब्द दिसतात स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे आपण कोणत्या देशाकडनं घेतलेले आहे तर या ठिकाणी फ्रान्सची घटना या देशाकडनं ही तरतूद आपण घेतलेली आहे त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेची घटना
या देशाच्या घटनेवरून आपण घटना दुरुस्तीची पद्धत, कारण मी तुम्हाला अगोदरच पहिल्या लेक्चरला सांगितलं होतं कोणतीही घटना ही कायमस्वरूपी किंवा 100 वर्ष 200 वर्ष टिकत नाही, याचा अर्थ त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ऍड कराव्या लागतात, काही जुन्या गोष्टी या ठिकाणी स्किप कराव्या लागतात, म्हणजे घटना दुरुस्ती करावी लागते या ठिकाणी। घटना दुरुस्तीची पद्धत ही कोणाकडे घेतली आहे आपण, तर दक्षिण आफ्रिकेची घटना या घटनेवरून आपण ही तरतूद घेतली आहे। त्याचबरोबर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक कशा पद्धतीने केली जाईल ही तरतूद सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेच्या घटनेवरून घेतली आहे। त्याचबरोबर रशियन घटना, जी काही सोव्हिएत रशियन घटना होती या घटनेवरून आपण मूलभूत कर्तव्य, जे काही आपले कर्तव्य आहेत 11 कर्तव्य, या कर्तव्याची जी जशीच्या तशी कर्तव्य आपण रशियन राज्य घटनेवरून भारतीय राज्य घटनेमध्ये जोडलेले आहे। त्याचबरोबर सामाजिक आर्थिक राजकीय न्यायाचा आदर्श भारतीय राज्य घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये जे शब्द दिसतात सामाजिक आर्थिक राजकीय न्याय ही तरतूद आपण कुणाकडे घेतलेली आहे, तर रशियन राज्य घटनेवरून आपण ही तरतूद घेतलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जपान, जपानच्या घटनेवरून आपण काय घेतलं, कायद्याने प्रस्थापित पद्धत, म्हणजे कायद्याने सांगितलेल्या पद्धतीशिवाय एखादी कुठलाही काय केलं जाणार नाही, एखाद्या व्यक्तीचं जीवन हिरावून घेतलं जाणार नाही, कायद्याने प्रस्थापित पद्धतीशिवाय कुठलाही कायदा एखाद्या व्यक्तीवर लागू केला जाणार नाही, म्हणजेच कायद्याने प्रस्थापित पद्धत ही काय कोणत्या राज्य घटनेवरून आपण घेतली आहे, तर जपानची राज्य घटना। त्याचबरोबर शेवटचा मित्रांनो पॉइंट आहे जर्मनीची राज्य घटना, या ठिकाणी आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लावली जाते, परकीय आक्रमण असेल, अंतर्गत बंडाळी असेल किंवा या ठिकाणी युद्धासाठी परिस्थिती निर्माण झाली असेल, अशा वेळेस आणीबाणी लावल्यानंतर या ठिकाणी व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार असतात ते स्थगित होतात, आणि ते स्थगित होण्याची तरतूद या ठिकाणी जर्मनीच्या बायबर प्रजासत्ताकडून आपण काय घेतलेली आहे, ही तरतूद घेतलेली आहे। मित्रांनो या ठिकाणी लवकरच मी पुढचं लेक्चर पण या ठिकाणी पॉलिटिक्सचं टाकणार आहे। त्याचबरोबर आपण इथून पुढे म्हणजे परवापासून 2 दिवसानंतर ज्योग्राफीची सुद्धा भूगोलाची सुद्धा या ठिकाणी काय करत आहोत, एक सिरीज आपली सुरू करत आहोत, लवकरच तुम्हाला लवकरात लवकर याचा फायदा व्हावा याची मी पूर्ण काळजी घेत आहे। मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला हे लेक्चर आवडलं असल्यास हे तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।